एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला सहज मिळते तेव्हा तिचं महत्व राहत नाही. आज एकंदरीत जर पाहिलं तर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्याचं महत्व आणि त्यासाठी केलेला त्याग, बलिदान, मेहनत यांचं गांभीर्य भारतीय समाज मनात हवं तसं दिसत नाही. राष्ट्र प्रथम ही भावना आज आपल्या मनात नसेल तर पुन्हा पारतंत्र्यात जाण्यासाठी वेळ नाही लागणार. आपण स्वातंत्र्य उपभोगावं म्हणून कित्येक पिढ्यांनी त्यांचं आयुष्य पाणाला लावलं. आपल्याला फक्त त्यांच्या कार्याचा गौरव करायचाय, आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडायची, देशाभिमान बाळगायचंय, सजग राहायचंय, राष्ट्रविरोधी विचाराच्या विरुद्ध उभं राहायचंय आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान, राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा गौरव, छातीचा कोट करून शत्रू राष्ट्रांच्या आक्रमणांना यशस्वी परतवून लावणाऱ्या भारतीय सैन्याचा सर्वतोपरी सन्मान करावा लागेल, तरच आपलं स्वातंत्र्य टिकून राहील. भारतीय स्वातंत्र्य दिन हा सण उत्सवासारखा साजरा व्हावा कायमस्वरूपी. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.